नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज जो एम पी एस सी राज्यसेवेचा पेपर झालेला आहे जी एस वनचा त्याच्यामध्ये हिस्ट्री सेक्शनच्या आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न बघणार आहे मी तुम्हाला सगळंच एक्सप्लेनेशन देणार आहे आणखीन व्हिडिओमध्ये पण सगळ्यात अगोदर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हिस्ट्रीचं सगळं एक्सप्लेनेशन देणार आहे उत्तरं देणार आहे मी जो संच आहे माझ्याजवळ तो आहे बी संच आहे बघा आज जी राज्यसेवा परिषद झालेला आहे तो पेपर आहे बावन्न नंबरच्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया हिस्ट्रीचे प्रश्न आपण बघतोय त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता बावन्न नंबरच्या हिस्ट्री सेक्शनमधला पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा त्याच्यामध्ये ऑप्शन्स होते डॉक्टर सौ लॉरा डिसोजा दोन सुधाताई जोशी तीन साने गुरुजी आणि चार हिरवे गुरुजी आणि ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे साने गुरुजी ही आहे याच्यामध्ये विजोड व्यक्ती कारण डॉक्टर सौ लॉरा डिसोजा सुधाताई जोशी आणि हिरवे गुरुजी जे आहेत ते आपल्याला गोवा मुक्ती सहभाग चळवळीमध्ये यांचा सहभाग दिसतो गोवा मुक्ती चळवळीमध्ये ह्या तिघांचा पण सहभाग होता फक्त त्याच्यामध्ये साने गुरुजी नव्हते त्याच्यामुळे याच्यामध्ये विजोड व्यक्ती जी आहे ते आहेत साने गुरुजी पुढचा प्रश्न आहे त्रेपन्न नंबरचा प्रश्न एकोणीसशे सत्तावन्नच्या स्त्रीविषयक स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या बघा एकोणीसशे सत्तावन्नच्या विष विचारलेले आहेत स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या तर याच्यामध्ये त्यावेळेस ज्या अध्यक्षा होत्या त्या होत्या दुर्गाबाई देशमुख काय आहे त्यांचं नाव दुर्गाबाई देशमुख हे आहे ह्याचं करेक्ट आन्सर नंतर चोपन्न नंबरचा प्रश्न आपण बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते ऑप्शन्स आहे आर डी भंडारे बी राजाभाऊ भोळे सी दादासाहेब रुपवते आणि डी बापूसाहेब राजभोग बघा याच्यामध्ये डॉक्टर सॉरी आर डी भंडारे हे काँग्रेसचे सभासद झालेले आपल्याला माहिती आहे नंतर दादासाहेब रुपवते सुद्धा काँग्रेसचे सभासद झालेले होते आणि बापूसाहेब राभोग सुद्धा होते फक्त भोळे झालेले नव्हते मग ए सी आणि डी कुठं आहे बघा ए सी आणि डी इथं आहे एक नंबरचा पर्याय याचा बरोबर उत्तर आहे फक्त या या चारमधले राजाभाऊ भोळे चांग्रेसचे सभासद झालेले नव्हते बाकी हे जे आर डी भंडारे दादासाहेब रुपवती आणि बापूसाहेब राजभोग हे तिन्ही पण अनुयायी अनुयायी जे आहेत ते काँग्रेसचे सभासद झालेले आपल्याला दिसून येतात पुढचा प्रश्न बघूया मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठा होत्या ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठांवरती प्रश्न हा विचारलेला आहे बघा त्याच्यामध्ये त्याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे चर्नी रोड आणि वडाळा ह्या दोन ठिकाणी काय होत्या मिठाच्या बाजारपेठा होत्या मिठाच्या पेठा होत्या मिठा छप्पन नंबरचा प्रश्न सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली आणि ऑप्शन्स होते आत्माराम पांडुर पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर राघव भांडारकर आणि कृष्णाजी त्र्यंबक तेलंग या तर याच्यामध्ये बघा मुंबईत परमहंस मंडळीची स्थापना कोणी केलेली होती तर दादोबा पांडुरंग तरखडकर आणि सुरत येथे मानव धर्म सभा याची स्थापना केलेली होती याचं करेक्ट आन्सर आहे छप्पन्न नंबरचं दोन नंबरचं सत्तावन्न नंबरचा प्रश्न उत्तर भारताविषयी तपशीलवार माहीत असलेला तहलिक तहकिक इ हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला बघा तहकिक इ हिंद हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे हे विचारलेलं होतं आपल्याला आणि याच्यामध्ये ऑप्शन्स होते मेहमूद गजनी दोन अल्बिरुनी तीन इब्न बतुता आणि चार अब्दुल रज्जाक आणि याचं करेक्ट अल बिरुनी। अल बिरुनी उत्तर आहे अल्बिरुनी अल्बिरुनी यांनी उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीक ई हिंद हा ग्रंथ लिहिलेला होता सत्तावन्न नंबरचे प्रश्नाचं उत्तर दोन नंबर ऑप्शन आहे अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न राजस्थानमध्ये युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते आहे आणि ऑप्शन्स होते बागोर अद आदमगड तीन प्रतापगड आणि चार चोपनी मंडो आता याच्यामध्ये प्रतापगड तर महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा तर काही विषयच नव्हता मग अठ्ठावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे ते म्हणजे बागोर राजस्थानमध्ये युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण म्हणजे बागोर जर तुम्ही स्टेट बोर्डाची एन सी आर चे, चे जर पाठीमागचे पुस्तक वाचले असतील तर त्या मुलांना याचं परफेक्ट आन्सर आपल्याला अं देता आलेला असणारा आहे बघा कोठारी नदीवरील बागोर राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे मध्याश युगीन स्थळ आहे कोणती नदी आहे बघा कोठारी नदी आहे तिथं एकोणसाठ नंबरचा प्रश्न एकोणसाठ मध्ये महाजनपदे आणि राजा यांच्या आपल्याला इथं जोड्या त्यांनी विचारलेल्या होत्या तर महाजनपदे आणि राजांच्यामध्ये काशी खोसल मगध आणि वत्स ही त्यांनी काय दिलेली होती महाजन दिलेली होती तर याच्यामध्ये अ जे आहे काशी तर तिथला अश्वसेन हा राजा हे तुम्हाला जरी एक जरी माहिती असतं तरी तुम्हाला याच्यातल्या सगळ्या जोड्या आल्या असत्या कारण एमध्ये फक्त एकाच ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन आहे आता एचं एक आहे बघा नंतर बीचं जे आहे ते कोसलचं कोसल महाजनपदांचा राजा कोण होता प्रसेनजीत कोण होते प्रसेनजीत होते नंतर मगध मगधचे राजा कोण होते बिंबिसार हे देखील माहिती असतं तरी पण तुम्हाला सगळे उत्तरं आली असते नंतर वत्स वत्सचे राजा कोण होते उदय मग कोणता आहे बरोबर उत्तर दोन चार एक आणि तीन म्हणजेच दोन नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे एकोणसाठ नंबरच्या प्रश्नाचं दोन हे ऑप्शन काय आहे करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया साठ नंबरचा प्रश्न बघूया वीरा शिंदे बघा फॅक्च्युअल प्रश्न आहे वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने एकोणीसशे बत्तीस ते तेहतीस साली कोणता पुरस्कार देऊन गौरव केला तर यांना कोणता पुरस्कार देऊन गौरव केला होता बघा सामाजिक पुरस्कार दिलेला होता वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने बत्तीस आणि तेहतीस साली त्यांना सामाजिक पुरस्कार देऊन त्यांचा काय केलेला होता गौरव केलेला होता करेक्ट आहे पुढचा प्रश्न आहे एकसष्ट नंबरचा माफ करा छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना तस प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश काढला होता ऑप्शन्स आहेत दोन पैसे तीन पैसे पाच पैसे आणि दहा पैसे तर मला हा संदिग्ध प्रश्न वाटतो कारण छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला एक रुपयाचा दंड आकारलेला होता किती होता आकारलेला तर एक रुपयाचा दंड आकारलेला होता पालकांना त्यामुळं पैशामध्ये नव्हता तर तो एक रुपयामध्ये दंड होता तर माझ्या ज्या वासनात वाचनामध्ये आलेलं आहे त्याच्यानुसार मी सांगते त्यामुळे मला हा संदिग्ध प्रश्न वाटतो याचं उत्तर ह्या चार पण मला नाही वाटत अर्थात आयोगाची जी आन येईल त्यावेळेस आपण याला याचं आपल्याला करेक्ट उत्तर कळणारच आहे पुढचा प्रश्न बघूया बासष्ट नंबरचा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली ए भारतीय फायनी कायदा बी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा सी घटना मसुदा कायदा आणि डी घटना दुरुस्ती कायदा आता बघा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली त्याच्यामध्ये ब्रिटिश भारतीय फायनी कायदा आणि घटना दुरुस्ती कायदा ह्या दोन कायद्यांना मान्यता दिलेली होती बाटी बाकी घटना आ, मसुदा कायदा आणि स्वातंत्र्याचा कायदा या यांचं नव्हतं फक्त भारतीय फाळणी कायदा आणि घटना दुरुस्ती कायदा म्हणजे ए आणि डी फक्त आहे बघा ए तर तीनमध्ये आहे फक्त ए आणि डी दोन नंबर ऑप्शनमध्ये बरोबर आहे म्हणजे बासष्ट नंबरच्या प्रश्नाचं दोन नंबर ऑप्शन करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघूया आपण त्रेसष्ट नंबरचा भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची असोसिएशन नावाची संघटना कुठे स्थापन केली बघा कोणी कोणी विचारलेलं आहे भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची आ, स्थापना कुठं केलेली आहे ते विचारलेलं आता आपल्याला माहिती आहे याची जी स्थापना जी आहे ती बघा मुंबईमध्ये पण नव्हती नागपूरमध्ये नव्हती कोलकाता फक्त दिल्लीमध्ये त्यांनी ती सं संघटना आहे ती स्थापन केलेली होती बघा इथं ए आणि बी आहे त्याच्यामुळं हे येणार नाही सी आणि इथं डी आहे पण कोलकातामध्ये नव्हती फक्त दिल्लीमध्येच होती त्याच्यामुळं त्रेसष्ट नंबरच्या प्रश्नाचं चार नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे फक्त डी दिल्ली हे उत्तर काय आहे बरोबर आहे चौसष्ट नंबरचा प्रश्न बघूया दिल्लीमध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन ची स्थापना नवी दिल्लीतील फिरोज शहा कोटला येथे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झालेली होती मी तुम्हाला त्याचं वर्ष पण सांगते प्रूफ सहित एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झालेली होती चौसष्ट नंबरचा प्रश्न बघूया सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केलेले होते तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा बंगाल हे आहे सतराशे जाफरला बंगाल प्रांताचा नबाब म्हणून नियुक्त केलेलं होतं पुढचा प्रश्न बघूया पासष्ट नंबरचा प्रश्न आपण बघूया आता इसवी सन बाराशे सहा ते बाराशे नव्वद या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली ए मेहमूद गजनी बी मेहमूद मुहम्मद घोरी तीन कुतुबुद्दीन एबक आणि डी अल्तुल अल्तुत मिश अल्तुत मिश ठीक आहे आणि बघा याच्यामध्ये बाराशे सात ते एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना आणि याचं बरोबर अगदी करेक्ट उत्तर आहे म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक हे आहे बाकी मला हेच वाटतं पण इथं यांनी मोहम्मद गोरी आणि इल्तुतमिश मिश हे दिलेलं आहे बी आणि डी ए आणि सी येणार नाही ना मेहमूद गजनी तर नाहीच आहे त्याचं उत्तर कुतुबुद्दीन एबक एक हे एकच आहे फक्त म्हणजेच फक्त सी चार नंबरचा पासष्ट नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर चार हे करेक्ट आन्सर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हिस्ट्री या सेक्शनचे सगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत तुम्हाला मी पुढच्या पण प्रश्नांचे सगळे व्हिडिओ करणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद